नमस्कार मी श्वेता साम संजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मेंदू हाडांच्या विकारावर विना औषध विना ऑपरेशन ऍक्युपेंचर उपचार या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज सामच्या स्टुडिओमध्ये आहेत पेन फिजिशियन आणि सिनियर ॲक्युपेंचरिस्ट डॉक्टर सचिन पुरुषोत्तम लोहिया सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूयात नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपण चर्चा करणार आहोतच त्याआधी डॉक्टर सचिन यांची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते ते तेवीस ते वर्षांपासून अॅक्युपेंक्चर उपचार देत आहेत बीजिंग डिस्ट्रिक्ट कॉलेज आणि व्हिएतनाम डब्ल्यू एच हो ओचे अलुमिया आहेत घरच्या घरी अॅक्युप्रेशर अॅक्युपंक्चरमधील मॉडेल प्रश्न संच भाग एक आणि दोन या पुस्तकाचे ते लेखक आहेत स्लिप्डसचे रुग्ण हातापायाला मुंगा येणं पाय जड होणं बधीर होणं साधेदुखी पाठदुखी मानदुखी गुडघेदुखी लकवा मायग्रेन न्यूरोपॅथी अशा आजारांवर ॲक्युपंक्चर उपचार देऊन डॉक्टर सचिन लोहिया यांनी अनेक रुग्णांना व्याधीमुक्त केलेलं आहे चला तर मग या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत डॉक्टरांना प्रश्न विचारूया डॉक्टर तुम्ही ॲलोपॅथी डॉक्टर असताना सुद्धा आता हे ॲक्युपंक्चर या क्षेत्राकडे कसे वळालात हे सगळ्यात आधी जाणून घ्यायचं आहे ॲक्युपंक्चरच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये एका ज्येष्ठ पत्रकाराने आपल्या दैनिकात लिहिलं होतं की औषधांना कंटाळून हळूहळू सारं जग चाललं ॲक्युपंक्चरकडे तर मी तर ॲलोपॅथी सोडून ॲक्युपंक्चरकडे गेलो तसंच अनेक रुग्ण आज औषधांना विकल्प शोधतात कारण की किती वर्ष औषधं खायची तर ते पण औषध सोडून आता ॲक्युपंक्चरकडे बऱ्यापैकी लोकं वळत चाललेले आहेत गेल्या तेवीस वर्षांपासून मी हे पाहतोय की अनेक रोग ॲक्युपंक्चरने आपण मुळापासून दूरू दुरुस्त करू शकतो एक तज्ज्ञ ॲक्युपंक्चरिस्ट एक निष्णात ॲक्युपंक्चरिस्ट शरीरावरील काही बिंदूंचा संच बनवतो नाडीचे परीक्षण करतो जिबेचे परीक्षण करतो काही प्रश्न विचारतो व त्याप्रमाणे रुग्णाला जर उत्तम उपाय दिला तर अगदी दोन तीन महिन्यामध्ये चांगला परिणाम दिसून येतो आज आस्थिरोगं आहेत त्याच्यामध्ये पेनकिलर्स खावे लागतात तर पेन किलर्स खाल्ल्याने नंतर कालांतराने साईड इफेक्ट्स नंतर हेच रुग्ण अनेक वेळेला ऑपरेशनचा त्यांना सामना करावा लागतो मेंदूचे विकार आहेत मेंदूच्या विकारांवरती जास्त काही औषधं उपचार नाही आहेत तर हे रुग्ण अशीच राहतात आयुष्यभर तर अशा ठिकाणी ॲक्युपंक्चर ही विना औषध आणि विना ऑपरेशन उपचार पद्धती आहे शिवाय कुठलेही गंभीर असे दुष्परिणाम नाहीत तर एक उत्तमच उपचार पद्धती आहे आणि ही टेस्टेड ओके पद्धती म्हणू शकतो मी कारण की mm. माझ्यावरच एवढा हो चांगला अनुभव आला आहे मी अकरावीत असताना माझ्या हाताचा ॲक्सिडेंट झाला आणि या हाताला लकवा झाला होता ह्याची बोटांची हालचाल नव्हती बरी तर माझे वडील फार ज्येष्ठ ॲक्युपंक्चरिस्ट आहेत त्यांनी मला उपचार दिलं सात आठ महिन्यामध्ये माझी पूर्ण ताकद आली मी फर्स्ट इयर एम बी बी एसमध्ये पण माझा हात थोडा कमजोर होता आता एवढा चांगला आहे की मी लेदर बॉलनीसुद्धा बॉलिंग ह्याने करू शकतो एवढी चांगली माझी ही हाताची मुवमेंट झालेली आहे तसंच माझ्या मुलांचे चष्म्याचे नंबर गेले मला सर्दी होती ती बरी झाली माझं टाचीचं दुखणं बरं झालं वडिलांचं स्लिप डिस्कचं बरंसं ऑपरेशन आम्ही ह्याच्याने टाळू शकलो असे अनेक एवढे चांगले अनुभव आले की मला असं वाटलं की हे लोकांपर्यंत न्यायला पाहिजे आणि मी फारच म्हणजे मला छान वाटतं आहे की मी हे आज लाखो रुग्णांपर्यंत ही उपचार पद्धती गेल्या तेवीस वर्षांपासून देत आहे नक्कीच आणि ॲक्युपंक्चरमुळे अनेक असाध्य रोग ज्यांना झालेले आहेत अशा रुग्णांना नवीन जीवनदान मिळालं असं म्हटलं तरी हरकत नाही आता सांधेदुखीकडे मला सुरुवातीला यायचं आहे की अनेक अगदी तरुणांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळेजण त्रस्त आहेत मुळात सांधेदुखी ही का होते सांधेदुखी खरं तर एजिंग प्रोसेस आहे रुग्ण माझ्याकडे येतात म्हणतात डॉक्टर साहेब सांध्यांमधला गॅप कमी झाला गुडघ्यातला गॅप कमी झाला आज एवढं जास्त लोकांना एक्सरे आणि एम आर आयचं सगळं माहीत पडलेलं आहे गॅप गॅपवरच येतात डायरेक्ट स्वतःला काय त्रास झाला आहे सांगत नाही अठरा वर्षाच्या वयामध्ये तीसच्या वयामध्ये पन्नासच्या सत्तरच्या हा गॅप वर्षावर कमी 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 होत जातो हे नॅचरल आहे एजिंग प्रोसेस आहे परंतु आपण त्याला आजार धरतो पण हेच जर पन्नाशीच्या वयामध्ये तुमचे सत्तरीचे गुडघे झाले लक्षात आलं म्हणजे सत्तरचं वय पन्नासचं वय आहे आणि सत्तरमध्ये जेवढी झीज झाली तेवढी पन्नाशीच झाली तर साहजिके त्रास होणारच तर ॲक्युपंक्चरप्रमाणे शरीरामध्ये अग्नितत्व वाढतं वय वाढतं तसं आणि त्यामुळे वॉटर मेटाबॉलिझम वीक होतं सांध्यांमधलं ऑइलिंग कमी होतं आणि हळूहळू वयाप्रमाणे मग सांध्यांवर परिणाम होतो त्याच्यात झीज होते आणि रुग्णांचे जसं म्हणतात गॅप होतो आणि त्यावर मग ॲक्युपंक्चरचे सकारात्मक चांगले उपाय होतात नाही आता सांधेदुखी नेमकी का होते हे तुम्ही सांगितलं तर सांधेदुखी ही औषध न घेता ॲक्युपंक्चरने खरं कशा पद्धतीने बरी होते तसं मानवी शरीराचा जो सापळा आहे त्यामध्ये दोनशे सहा हाड आहेत आणि तीनशे पन्नास त्याच्यामध्ये जॉईंट्स आहेत तर ह्याच्यामध्ये झीज होते आणि आजच्या समाजामध्ये आरामदायी जीवन झालेलं आहे देवाने हे सांधे फिरण्यासाठी आणि आपण त्याचा उपयोगच करत नाही तर त्याच्यामुळं त्या झीज होते हा छोटासा सांदा इथे जबड्याचा सा। तिथे लोकांना जॉ त्रास होतो ह्याला पण आर्थरायटिस म्हणतो टी एम जॉईंट आर्थरायटिस फ्रोझन शोल्डर फ्रोझन शोल्डर म्हणजे काय आखडलेला कांदा तसंच मानेच्या मणक्यांच्यामधल्या जॉईंटमध्ये झीज होते स्पॉन्डिलोसिस होतं कमरेच्या मणक्यात स्पॉन्डिलोसिस होतं टेनिस एल्बो रिस्ट पेन अगदी एवढासा जो जॉईंट आहे ह्याच्यामध्ये पण दुखणं होतं माझ्याकडे एक पेशंट एवढ्याच जॉईंटचं एम आर आय करून घेऊन आलेलं आहे <laughs> म्हणजे याच्या याचं दुखणं कमी करण्यात आणि अॅक्युपंक्चरने खर तर आपण अनेक आपण जे तपासण्या करतो ते पण टाळू शकतो एवढं एम आर पर्यंत जायची आवश्यकता नसते आम्ही साधं सोपं त्याचं ऑब्झर्वेशन करून त्याचं विश्लेषण करून उपचार देतो आणि एम आर च्या अवघ्या अर्ध्या पैशामध्ये येतो तो रुग्ण बरा होतो आता ही जी चमत्कारी कशी म्हणायला हरकत नाही अॅक्युपंक्चर <laughs> ही उपचाराची पद्धत नेमकी कशी हे सांगू शकाल का आपल्या शरीरावरती हे असे चेतना प्रवाह असतात खरं तर फारच सुलभ आणि सोपी उपचार पद्धती आहे हे जे चेतना प्रवाह आहेत ह्याच्यात जर ब्लॉकेज झाला समजा इथे ब्लॉकेज झाला तर हा सांदा दुखणार इथं ब्लॉकेज झाला तर इकडं खालती मुंग्या येणार बधीरपणा होणार तर हा चॅनल हा प्रवाह शोधून काढायचा त्याच्यावर उपाय केल्याने ह्याच्यामधला सप्लाय सुरळीत होतो आणि तो, तो सुरळीत झाला तर इथलं दुखणं कमी होईल इथल्या मुंग्या कमी होतील अशा पद्धतीने अॅक्युपंक्चर काम करतं मध्ये अशा लहानग्या सुया आम्ही काही पॉईंट्सला लावतो हे नावाला सुया आहेत पण हे काही दुखत नाहीत अगदी मच्छर जसं दंश करतं तेवढं पण कळत नाही तर ते आम्ही ठिकठिकाणी त्या पॉईंट्सला लावून त्याला उपचार देतो ह्याला ऍक्युपंक्चर म्हणतात तसंच याच पॉइंट्सला जर आम्ही शेक देतो त्याला मॉक्सिबोशन म्हणतो कपिंग करतो म्हणजे रक्तमोक्षण म्हणतात ह्याला लेझरनी पण स्टिम्युलेशन देण्यात येतं म्हणजे मध्ये जेवढं काही आधुनिक उपचार अवेलेबल आहेत ते सगळं आमच्याकडे डॉक्टर लोया अॅक्युपंक्चर मुंबई असो पुणे असो औरंगाबाद सगळीकडे अवेलेबल आहे आणि जसं तुम्ही सांधेदुखी बद्दल सांगितलं तसं आता पुढे थोडं आजचं जसं काळ वाढत चाललंय डिजिटल युग होत चाललेलं आहे स्क्रीन टाईम वाढलाय ताणतणाव वाढलेला आहे त्यामुळे डोकेदुखीचे त्रास सुद्धा त्या रुग्णांना होत चाललेत पण मग या डोकेदुखीवर नेमकी कशा पद्धतीने उपचार करतात डोकेदुखी जी आहे म्हणजे जी ज्याला असाध्य असं म्हणतात त्याला अर्धशीशी म्हणतात म्हणजे अर्ध डोकं दुखत तर या अर्ध डोकं जे दुखतं ते डोक्यामधल्या ज्या रक्तवाहिन्यात त्या फुकतात आणि आतमध्ये मेंदूला दाबतात त्याला अर्धशीशी म्हणतात ते यावर देखील ॲक्युपंक्चर फार चांगलं काम करतं अर्धशिशी काही लोकांना मानेचा पण त्रास असतो काहींना ॲलर्जी असतं त्याच्यामुळं त्याचं मुख्य प्रमुख कारण काय आहे शरीरामध्ये ट्रिगर मेकॅनिझम्स कुठले ॲक्टिव आहेत हे डोकं ज्या वेळेला ठण ठण आतमध्ये दुखतं त्यावेळेला काहींना ॲसिडिटी पण खूप होते काही रुग्ण म्हणतात उलटी केल्याशिवाय डोकं दुखायचंच बंद होत नाही तर ह्याला सगळ्यांना ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही समजून घेऊ शकतो की ही जी पित्त प्रवृत्ती झालेली आहे त्याच्यामुळं त्याला डोक्यामध्ये जे दुखतं आणि लिव्हरची उष्णता वाढली की त्याचा आग्नी मेंदूपर्यंत जातो आणि ही लिव्हरची उष्णता आम्ही कमी करतो आणि पेशंटला अगदी क्षणामध्येच त्याला आम्ही चांगले गुण देऊ शकतो परंतु त्याचे सगळे ट्रिगर फॅक्टर शोधले तर आपण त्याला कायमचं पण भरू शकतो करू शकतो काहींचं का वर्षानुवर्ष दुखणं बंद होऊन जातं अर्धशिशीचं बाकी मानेमुळं पण डोकं दुखू शकतं डोळ्यांमुळं दुखू शकतं त्याचं कारण आपल्याला विस्तृत करून बघायला लागतं आणि त्याप्रमाणे योग्य केलं बिंदूंचं संच व्यवस्थित केलं तर खरंच चांगले परिणाम येतात म्हणजे हे फक्त विना औषध आणि विना ऑपरेशन असे तर कमी वेळात कुठल्याही रुग्णाला आराम मिळू शकतो आता समजा जसं आपलं जसं तुम्ही म्हणाल की मेंदू हा पूर्ण आपल्या शरीराला कंट्रोल करत असतो समजा जर एखाद्या रुग्णाला लकवा झाला असेल तर अशा वेळी मग अशा रुग्णाला अॅक्युपंक्चर थेरपीच्या या उपचाराच्या माध्यमातून कसं बरं केलं जातं रक्कव्याचं सगळ्यात कॉमन प्रकार आहे अर्धांग वायू मेंदूमध्ये रक्ताची गुठळी जाते किंवा रक्तवाहिनी फुटते तर अशा वेळेला उजव्या बाजूला मेंदूला इजा झाली ते डावी बाजू पॅरलिस होते डाव्या बाजूला झालं तर उजवी बाजू जाते तर अशा पेशंटमध्ये अॅक्युपंक्चरमध्ये सगळ्यात चांगलं काय की हा जो मेंदूचा भाग आहे ह्याच्यामध्ये आम्ही थेट तो जो मेंदूचा भाग कमकुवत झालेला आहे त्याला आम्ही स्काल् पॅक्युपंक्चर करतो म्हणजे डीप ब्रेन स्टिम्युलेशन तर हे पेशंट ज्यावेळेला फ्रेश येतात आमच्याकडे एकदम उत्कृष्ट परिणाम येतात ह्याच्यामध्ये आता माझ्याकडे एक दादरला पेशंट आहे दोन महिन्यामध्ये आला होता झाल्याबरोबर एक फक्त दहा ते पंधरा दिवसाच्या काळामध्ये अगदी म्हणजे जवळपास पूर्णच नीट झाला होतो अंधेरीला एक पेशंट होता फ्रेश आला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एका आठवड्यात तर चालता मस्त त्यांच्या रिलेटिवनेच व्हिडिओ काढला की ह्या बघा याला धरून आणला होता आम्ही डॉक्टर साहेब आता एकटा चालतो आहे लोकांमध्ये आनंद असतो तो आणि अर्धांग प्रमाणेच जर मणक्यामध्ये जरी तर मार बसला मानेच्या तर दोन्ही हाताच्या दोन्ही पायामध्ये ताकद कमी होते जर कमरेच्या मणक्यात बसलं तर दोन्ही पाय जातात ॲक्सिडेंटमध्ये बऱ्याच प्रमाणे होतं आणि मुळे पण होतं व्हायरल इलनेसने असे रुग्णात किती तरी काळ घरी झोपून असतात व्यायाम करत राहतात नाही होत ते दुरुस्त आने ला ला तर अशा वेळेला जिथं कमकुवतपणा आहे मेंदूच्या भागात त्याला दुरुस्त करावं लागेल मणक्यात जिथे दोष आहे तिथं जो ब्रिज कोलॅप झाला आहे तिथं कंटिन्युएशन कमजोर झालेलं आहे त्याला दुरुस्त केलं पाहिजे असे पेशंट आमच्याकडे औरंगाबादच्या सेंटरला ॲडमिशन असतात आणि अनेक रुग्ण जे अंथरुणावर असतात काही विथ सपोर्ट चांगले चालायला लागतात काही तर एवढे चांगले होतात आता माझ्याकडे सिंधूचं जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना सांगितलं होतं की हा कधीच चालणार नाही आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की तो धाऊ पळू शकतो तिसऱ्या चौथ्या महिन्यात धाऊ पळू एवढा चांगला झाला तो <laughs> नाही पण खरंच हे अनुभव सगळे तुमचे ऐकून खूप भारावून गेल्यासारखं होतं हे तर झालं मोठ्यांचं मोठ्यांना माध्यमात उपचार देतात ते बरे होतात आता लहान मुलांविषयी प्रश्न विचारायचा बऱ्याचदा काय होतं की जन्माच्या वेळी मूल उशीरा रडतं त्यामुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो असंही म्हटलं जातं मग त्यावर काही उपचार होऊ शकतात का ऍक्क्युपंक्चर माध्यमातून मूल जन्मावेळेला उशिरा रडलं तर त्याला मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही हे सगळ्यात कॉमन प्रकार आहे बाकी हुँ. बरेच प्रकार आहेत ज्याच्यामुळे मेंदू कमकुवत राहू शकतो जन्मानंतर काही मुलांना इपिलिप्सी म्हणजे फिट येते त्याच्याने पण मेंदूला कमी ऑक्सिजन मिळतं रक्ताचा पुरवठा कमी मिळतो आणि तो कमकुवत होतो त्यातले जे नर्व आहेत ते लवकर कमजोर होतात तर अशा मुलांमध्ये लाळ गळणे हातापायाचे असे वाकडे राहतात हातापायच्या हालचाली बरोबर होत नाही ते रांगू नाही शकत उशिरा रडल्यामुळे मान वे वेळेवर न धरणे रांगत पण नाहीत लोक चालत नाहीत तर असे अनेक मुलांना आम्ही उपचार दिलेले आहे त्याच्यामध्ये मुळे पण होतं ज्याला आम्ही वायरलमुळे मेंदूवर परिणाम होतो गुलेनबारी सिंड्रोम म्हणतो आम्ही ह्याच्यामध्ये पण असे मुलं जे आहेत ते ज्या वेळेला लवकर घेऊन येतात आमच्याकडे चांगले गुण येतात आणि इव्हन सीपीचे जे मुलं आहेत पाच ते दहाच्या वयोगटात आणलं तरी उत्कृष्ट त्याच्यामध्ये ते चालायला लवकर लागतात रांगायला आणि मान धरणं फार लवकर येते नक्कीच या अॅक्युपंचर वरील उपचार नेमके कसे असतात अॅक्युपंक्चरच्या माध्यमातून उपचार कसे केले जातात हे आणखीन डॉक्टरांकडनं जाणून घेणारच आहोत पण वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय मेंदू हाडांच्या विकारांवर विना औषध विना ऑपरेशन अॅक्युपंक्चर उपचार आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर सचिन लोहिया चला आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करणार आहोत डॉक्टर बऱ्याचदा काय होतं की पाय जजळणं म्हणजे याचाच अर्थ न्युरोपॅथीवर मग अॅक्युपंक्चरच्या माध्यमातून काही उपचार होऊ शकतात का न्युरोपॅथीमध्ये पायाचा जो तळवा आहे त्याला रक्ताचा सप्लाय कमी होतो कारण की मेंदूपासून नर्वचा सप्लाय तिथं कमी होतो डायबिटीजमध्ये फार कॉमन आहे पाय जळजळणे नंतर सुन्न होतात नंतर कालांतराने त्याला जखमा होतात तर हे सगळं आपण टाळू शकतो वेळेवर जर आपण ॲक्युपंक्चर उपचार केलं तर तिथले नर्ज आपण व्यवस्थित ठेवू शकतो माझ्याकडे एक ठाण्याला पेशंट होता न्युरोपथीमुळे त्याचा पाय सुन्न झाला होता तर त्याला दोन लोक धरून आणायची कारण की हाता हातापायात पूर्ण ताकद पण उभा राहिलं की स्पर्शज्ञानच नाही पायाला hmm. तर हा पेशंट अवघ्या चार ते पाच महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये आता एकटा तो सिटी बसने येणं जाणं करतो एवढं चांगलं झालं बाकी न्यू आम्ही त्याला औषधीमध्ये एवढं काही उपचार देऊ नाही शकत माझ्याकडे असेच बॅलेन्स जाणारे पेशंट असतात की न्यूरोपॅथीमुळे सुन्नप झाला तळवा आणि चालताना तोल जातो असे पण पेशंट अगदी उत्कृष्ट आपलं नॉर्मल जीवन जगतात ॲक्युपंक्चरने हे रक्ताचा पुरवठा वाढवता येतं हे शास्त्रीय पद्धतीने शोधून काढलेलं आहे आता या अॅक्युपंक्चर उपचारादरम्यान तुम्ही तपासण्या नेमक्या कोणत्या कोणत्या करता हे सांगू मध्ये मेन तर जिबेचं परीक्षण आहे नाडीचं परीक्षण आहे नंतर जो जे ते ते हे जे चॅनल्स असतात ह्याला आम्ही तपासून पाहतो की ह्याच्यावरती कुठे दोष आहे त्याचप्रमाणे आता सगळंच आधुनिक होत चाललं तर इथंही आधुनिकपणा येणारच तर ह्याच्यामध्ये ग्राफ असतो असा मध्ये तर हे सगळे चेतना प्रवाहांचं ग्राफ आहे तर ह्याच्यामध्ये लाल म्हणजे हे उष्ण आहेत चेतना प्रवाह निळे म्हणजे कमजोर आहेत आणि हिरवे म्हणजे चांगले आहेत तर ह्याच्यामध्ये आम्हाला लगेच कळतं की कुठल्या चेतनाप्रवाहांना उपचार द्यायचं आहे लंग लिवर लार्ज इंटेस्टाईन हार्ट पेरिगाडियम सगळ्यांचे चॅनल्स असतात ह्याच्यावर तो ऑर्गन ह्या चेतनाप्रवाहावर असतो त्याच्याप्रमाणे आम्हाला कळतं की कुठे दोष आहे हा फायदा कुठं होतो जिथं सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे डायबिटीजमुळे दोष कुठं कुठं होतो आहे बी पीमुळे दोष कुठं कुठं होतो आहे जिथं आतमध्ये सिस्टीममध्ये विकार आहे तिथं शोधावं लागतं ते बाकी हे नॉर्मल गुडघेदुखी आहे कंबर आहे तिथं या सगळ्या तपासण्यांची आवश्यकता नाही तिथं आम्ही सहज रुग्णांना दुरुस्त करू शकतो जसं हो थो आता आपण पाहिलं या चर्चे दरम्यान की अक्युपेंचर उपचार हे विना औषध विना ऑपरेशन तर आहेत पण मुळात म्हणजे आणि पटकन रुग्ण बरे होतात तर नेमका हा उपचाराचा कालावधी किती असतो हे थोडसं मला जाणून घ्यायचं आहे कालावधी आता तुम्ही पाहिलं तर आता माझ्याकडे फ्रोझन शोल्डरच्या केसेस अनेक असतात तर काहींना चार महिने पण लागतात कारण की जर सांध्यामधला गॅपच खूप कमी झाला तर वेळ लागणार आणि काही फ्रेश असतात आता एक ठाण्यातली केस आहे एक सिटींग दिली होती त्याला साधारण लॉकडाऊनच्या आधी आणि नंतर तो ट्रीटमेंटला आला माझ्याकडे गुडघेदुखीसाठी मला म्हणलं त्यावेळेला मी आलो होतो पण एकाच दिवसात बरा झालो म्हणजे मलाही कधी कधी बिंग अँड ॲलोपॅथिक डॉक्टर मला आश्चर्य वाटतं अरे एकाच दिवसात कसं काय बरा झाला टाचे जे पेशंट असतात ते म्हणतात एकाच दिवसात म्हणजे चार वर्षापासून तास दुखी होते अंधेरीच्या एका पेशंटला तो म्हणतो चौथ्या सिटिंगमध्येच माझं पूर्ण दुखणं बरं झालं काही पेशंट असं म्हणतात तुम्ही म्हणता कोर्स करायचं म्हणून आम्ही पूर्ण करतो नाही तर आमचं बरं झालेलं असतं तर ॲक्युपंक्चरमध्ये वीस मिनटाचा एक सिटिंगचा कोर्स असतो ह्या अशा निडल्स लावतात त्याला मशीन असते त्याला वायर जोडतात आणि त्याला स्टिम्युलेशन देऊन त्याला त्याचा प्रवाह दुरुस्त करतो असा म्हणजे वीस मिनिटाचा एक सेशन असतो साधारण काही पेशंटला दहा दिवस काही पेशंटला वीस सिटिंग सांगतात बाहेरगावचे पेशंट असतात रोज नाही येऊ शकत hmm. तर आठवड्यात एकदा पंधरा दिवसात एकदा आम्ही ट्रीटमेंटला बोलवतो एकदम सुलभ आहे ना सोपं पण आहे त्यांना पण जेवढं जास्त ट्रीटमेंट आपण फास्ट देतो तेवढं फास्ट रिझल्ट पण येतो आणि बाहेरगावचे जे पेशंट आहेत तुमच्या छत्रपती संभाजीनगरच्या क्लिनिकच्या इथे राहण्याचीही मला वाटतं असतो त्यांच्यासाठी आहे त्यामुळे नक्कीच बाहेरचे जे रुग्ण आहेत ते छत्रपती संभाजीनगर इथे येऊ शकतात आता जसं तुम्ही कोरोना काळाचा उल्लेख केलेला आहे अनेकदा कोरोना काळात बसून काम करण्याचं प्रमाण हे जास्त झालं तर यामध्ये स्लिपडिस्क त्रास अनेकांना लागले अगदी तरुणांना सुद्धा तर हे स्लिप स्लीपडिस्कचं ऑपरेशन नेमकं टाळायचं असेल तर ते कसं नेमकं टाळावं याच्याबद्दल सांगू शकता का ऍक्क्युपंक्चर मध्ये कसे कॉम्प्युटर जे काम हे सगळे त्यांना सगळ्यांना सॉफ्टवेअर सिंड्रोम म्हणतो आम्ही सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर मुळे हार्डवेअर खराब झालं बसून बसून मणक्यांच्या मधली जी खुर्च्या आहे ती फुगून जाते स्लिप डिस्क होते काहींचे हाडं दिसतात स्पॉन्डिलोसिस होतं तर ह्याच्यावर पण ॲक्युपंक्चरमध्ये चांगला उपचार होतो जसं स्लिप डिस्क आहे अशी जी डिस्क असते राऊंड दोन मणक्यांच्यामधली ती अशी फुकते म्हणजे स्वेलिंग येते त्याला ॲक्च्युली स्लिप डिस्क हा चुकीचा शब्द आहे पेशंट मला म्हणतात आमची गादी बाहेर आली आत कशी झाली ती गादी बाहेर आलेली नसते ती याला फक्त सूज आलेली असते जसे तुमचं बोट सुजलं आणि एवढा झाला ह्याचा अर्थ नाही की तुमच्या बोटाची साईज एवढी आहे ती जी डिस्क एवढी झाली ॲक्युपंक्चर त्याच्या ओतीभोवती केलं त्याची साईज कमी झाली तर ही जी नस दपते हुँ, हुँ, ती मोकळी पडते तर स्लीप डिस्कचा पायाला मुंग्या बधीरपणा जो येतो कंबर दुखते हे कमी होतं आणि मी सांगितल्याप्रमाणे जसं ऑपरेशनमध्ये थेट त्या ठिकाणी उपचार करतात मी बऱ्याच वेळेला पेशंटला सांगतो हे ट्रीटमेंट ऑपरेशनसारखंच आहे फक्त आम्ही कट नाही करत त्या बारीक ताऱ्यासारख्या सुया त्या ठिकाणी टाकून तेथली सूज आम्ही कमी करतो स्लीप डिस्कची अशा बऱ्याच स्पॉन्ड्युलोसिसचे आणि लंबर स्पॉन्ड्युलोसिसचे सगळे सॉफ्टवेअर म्हणजे हे कॉम्प्युटरवाल्यांचा बरेचसा आम्ही दुरुस्त केलेला आहे हे आपले बँकेमध्ये काम करणारे माझ्याकडे युनियन बँकचे म्हणजे मोठे अधिकारी आहेत ज्यांच्याकडे पूर्ण स्टेट आहे आता त्यांना मध्ये स्लिप डिस्क झाला अगदी उच्चा लोक पण आता ऑपरेशनकडे जात नाहीत ते माझ्याकडे ट्रीटमेंटला आले आणि अवघ्या पहिल्या महिन्यातच त्यांचं पूर्ण दुखणं बंद झालं नाही <laughs> आणि नक्कीच विना ऑपरेशन आणि विना औषध आणि कमी वेळात जर बरं होऊ शकतो तर का उपचार घेणार नाही जसं आपण पाठीचं दुखणं पाहिलं आता एक ठराविक वयानंतर गुडघेदुखीचं ऑपरेशन हे होणारच हे अनेकांना माहीत असतं तर तेही टाळणं शक्य असतं का त्याबद्दल काही अनुभव सांगाल का ऑपरेशन बऱ्याच लोकांना नकोच असतो हो आणि जे जिद्दी असतात की नाहीच करायचं ऑपरेशन ते येतात आणि ते जिंकतातही कारण की दहा लोक त्यांना म्हणतात करा 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 आणि ते ॲक्युपंक्चरने बरे झाले की बाहेर अगदी अभिमानाने सांगतात माझं ऑपरेशन टळलं आणि त्यामध्ये डॉक्टर लोई ॲक्युपंक्चर सेंटरचं नाव मात्र मोठं होतं <laughs> तर आमच्याकडे एक पेशंट होता की हे म्हणजे आपले जे फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं तिथं ते सेक्रेटरी आहेत तर त्यांच्या मिसेसला सांगितलं होतं की तुम्हाला रिप्लेसमेंट करावं लागेल दहा दिवसामध्ये ते दुखणं म्हणजे जवळपास सेव्हेंटी एटी पर्सेंट कमी झालं त्याच्याने कसं आहे पेशंटमध्ये एक कॉन्फिडन्स डेव्हलप होतो बरा 78, मी आता बरं होतो तसंच माझ्याकडे आता वाशीला एक सेवन्टी एट आजच मी पाहून आलो होतो आजीला सेवन्टी एट इयर्स आणि त्यांना पण रिप्लेसमेंट सांगितलं ते पण आपण उत्तम ठिकाणी म्हणजे ऑपरेशन टाळलं त्यांचं दुखणं कमी झालं आता गॅप कमी झालेला आहे पण त्या वयामध्ये तो व्यक्ती तेवढाच चालतो बरोबर त्याच्यामुळे त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये आणलं तो त्याचं रोजचं काम करतो हे उत्तम होऊन जातं आणि अशा प्रकारे गुडघेदुखी लहानमध्ये म्हणजे स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये पण होतं त्याच्यामध्ये माझ्याकडे शिवाजी पार्कच्या जवळच एक तर बरेच क्रिकेटर्स येतात मोठे मोठे दिग्गज क्रिकेटर्स पण जे आपण क्रिकेट वर टीव्हीवर पाहतो ते बरेचशांना आम्ही ट्रीटमेंट दिलेली आहे नाही नक्कीच आणि अगदी शेवटचा प्रश्न दोन मिनिटं उरलेत म्हणून मला विचारायचं ज्या प्रकारे तुमच्याकडे उपचारांसाठी अनेक रुग्ण येतात तसंच तुम्ही रुग्णांना हे उपचाराचं ज्ञान मिळावं म्हणून अनेक साहित्य लिहिलेलं आहे जे खूप आज अनेक जण वाचतात तुमची पुस्तक थोडंसं या साहित्याविषयी जाता जाता सांगा आपल्याकडे कसं आहे प्रशिक्षण पण अॅक्युपंक्चरचं होतं आता तर महाराष्ट्रामध्ये ॲक्युपंक्चर काउन्सिल झालेलं आहे तर जे नवीन तरुण आहेत बारावी झालेले त्यांना तर सुवर्ण संधी आहे की गव्हर्मेंटच्या तर्फे तुम्ही कॉलेजतर्फे करा आणि पुढे तुम्ही तुमचं क्लिनिक पण उघडू शकता तर हे ॲक्युप्रेशरचे पुस्तक आहेत आपले हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे हे घरच्या घरी आपण अनेक आजारांवर कुठले कुठले पॉईंट दाबून उपचार करू शकतो पण हे फर्स्ट एड म्हणून प्राथमिक तत्वावर तर हेच पुस्तक जसं इंग्रजीत आहे तसंच गुजरातीमध्ये आहे तसंच हिंदीमध्ये आहे तसंच मराठीमध्ये आहे आणि डॉक्टरांसाठी ॲक्युपंक्चरचं पुस्तक आहे हे सहीकडे वापरलं जातं एक बेसिक माहिती सगळ्यांना मिळावी ॲक्युपंक्चरची डॉक्टरांना यासाठी बरेचसे डॉक्टर्स आता ॲक्युपंक्चर करायला लागले आहेत हे ॲक्युपंक्चरची परीक्षा देण्यासाठी हे माझं लिहिलेलं एक पुस्तक आहे एक ॲडव्हान्स ॲक्युपंक्चर हे जर्मनीमध्ये रिलीज केलं होतं तर हे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये बरेचसे अवघड आजारांवरती उपचार कसे केले पाहिजे हे सगळं दिलंय पण हे अॅक्युपंक्चर नाही तर अॅक्युप्रेशर आणि अॅक्युपंक्चर हे दोन्हीचं प्रसार आणि प्रसार करण्यासाठी डॉक्टर लोई अॅक्युपंक्चर सेंटर आमचं इंडियन अकॅडमी ऑफ अॅक्युपंक्चर अक्युप सेंटर सदैव कार्यरत आहे नाही नक्कीच आता शेवटचा एक मिनिटं उरलाय म्हणून आपल्या सगळ्या सा सामटीव्हीच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल या शेवटी जाताच तुमचा काय मेसेज द्याल आता हळूहळू सगळं सिडलेस होत चाललेलं आपल्याला हो। सगळं सिडलेस आवडतं तर ड्रगलेस का होऊ नये तर आपण ड्रगलेस व्हावं आणि जे लोक कितीतरी महिने स्लिप डिसचे असो हे आपलं लकव्याचे असो अंतरुणावर असतात इतके दिवस अंतरुणावर राहायची गरज नाही पडत अनेक हु. लोकांना आश्चर्य वाटतं इकडे आल्यावर की आम्ही सात आठ दिवसातच एवढं बरं वाटलं आम्ही चालतोय फिरतोय इतके दिवस अंतरुणात का होतो तर एवढा वेळ घालू नका लवकरात लवकर उपचाराला या म्हणजे जास्तीत जास्त रिकव्हरी होईल अर्थात रिपेअर होईल हो। नवीन काही होत नसतं शरीरात तर मेजॉरिटी पेशंट्सला आपण रिपेअर करतो नाही नक्कीच आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हेच सांगायचं आजाराने त्रस्त असाल ऍक्कुपॅनचर उपचार घ्या आणि डॉक्टर लोहिया यांना नक्की भेटा त्यांचे सगळे आम्ही संपर्क क्रमांक तुम्हाला दिलेले आहेतच खरंच तुम्ही त्याला इतकी छान माहिती दिली मनापासून धन्यवाद थँक्यू यानंतर साम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जो ना का पाहत राहा साम टीव्ही